बरं तर आता ह्यांना वर आम्ही घेऊन जातोय, ते पण उचलून उचलून. मी रचना, वेलकम टू रचनाज वर्ल्ड. रचनाज वर्ल्डमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आणि असायलाच पाहिजे. तर फ्रेंड्स, आता आम्ही चाललेलो आहोत, आम्ही म्हणजे मी आणि माझ्या मैत्रिणी, आम्ही चाललेलो आहोत बदलापूर मुळगाव या ठिकाणी. आणि मुळगावच्या ठिकाणी एक मंदिर आहे, तर तुम्हाला मला आज ते मंदिर दाखवायचं आहे. बऱ्याच जणांना ते मंदिर माहितीसुद्धा आहे, तर चला आज आपण जाऊया त्या मंदिरामध्ये. तर फ्रेंड्स, मी रचनाच आहे, इथे सुचितासुद्धा आहे माझ्याबरोबर, वर्षा आहे आणि सुरेखा आहे. आणि आता आम्ही चाललोय कुठे? मुळगावला. जय मल्हार. तर चला फ्रेंड्स, जर्नी सुरू करूया आपली आजची. तर फ्रेंड्स, आपण ज्या या मंदिरात जात आहोत ते मंदिर बदलापूर पश्चिमेतील मुळगाव या गावी आहे. आणि इथे खंडोबाचं हे मंदिर सुमारे जवळजवळ 550 पायऱ्या आहेत त्या मंदिराच्या. या पायऱ्यावरती चढून जाताना मध्ये आपल्याला देवाची पावलांचं दर्शनसुद्धा घडतं. वर जाताना उजव्या बाजूला देवाच्या वाहन असलेले घोड्यांच्या पावलांचे ठसे देखील आपल्याला पाहायला मिळतील. आता आपण जातोच आहे तिकडे. तर एका बाजूला मस्त बारवीर धरण आहे आणि हिरवळीने नटलेला घनदाट जंगल परिसर. आणि दुसऱ्या बाजूला दिसणारा श्री मलंगड रोड, दोन डोंगऱ्यांच्या मध्ये बसलेलं एक गाव, शुद्ध हवा, शांतता यांच्यामुळे मनावरील जो ताण आलेला असतो तो एकदम हलका होऊन जातो. तर चला आपण पण जाऊया आता तिकडे आणि बघूया. इथे आता आपण पोचलेलो आहोत मुळगाव या ठिकाणी. तुम्हाला सोपं सांगते, मुळगावचा वडापाव जिथे मिळतो त्याच्या ऑपोजिटलाच हा रोड जातो आहे वरती. तर मस्त असं गावातनं जाताना खूप भारी वाटते आणि एकदम छान आहे. आता आम्ही पोचलेलो आहोत इथे, हे प्रवेशद्वार आहे. आम्ही चढायला आता सुरुवात केलेली आहे आणि ते थोड्याच पायऱ्या चढल्यावरती पहिलंच उजव्या साईडला बानुबाईचं मंदिर आहे. तर तिथे सगळ्यात पहिले आम्ही नमस्कार केला. वर्षाताईंनी हे फूल कानाला लावलेलं आहे, छान वाटतंय. तुम्हाला एवढी छोटी छोटी फुलं आणि मला अगं तिकडे वरती घेते काही काही तसं नाही, तसं नाही, जनता माफ नाही करेगी. ऐसं बोलोगे? हा, तुम पतला है इसका मतलब ऐसा करोगे? हा, अभी हम जिम जॉइन करने वाले, देखो तुम्हारे से भी पतले बनेंगे. हो हो हो, मी जशी आहे तशी खूप छान दिसते, बरोबर की नाही? काग 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 हो ग हो ग हो ग. वर्षाताई एकदम परफेक्ट आहेत. तो गेला पळायला, गेला बघून रचना. हा, मी काय एवढी वाईट आहे का सगळे मला बघून पळायला? हे भारी आहे. ए, नको येईल नाही, एवढं सेव छोटं छोटं नको, तो शावा घेईल. काय घे? शावा लॉली लॉली नाही, तो चावा घेईल. चावा आमच्याकडे गावाला ना ही फुलं आता नवरात्रामध्ये, हो, भेंडीची फुलं ह्याला म्हणतात. भेंडी हार नाही, ह्याचीच आमच्याकडे माळ असते. तर असं सगळ्यांनी एक फोटो घेऊन, मल्हारी मारतंडाचा हे आहे अगुंबराचं झाड. आणि दिगंबरा दिगंबरा
तुझ्यासाठी नाहीये खायला काल नाच आता ते राहिले ते आता आपण बघू खाली पण बिस्किट वाले कुठे नाहीये वरती काय नाहीये काय नाही नाही तुम्ही बॉडीगार्ड येताय पण तुम्हाला काय फायदा होणार नाहीये तेच नाही म्हणजे पायरे बिचार चढताय चल चलो चला या या चला या असू दे चल आमच्या बरोबर आमचे बॉडी गार्ड आहेत आम्ही थांबलो की थांबतायत आम्ही चाललो की चालतायत या आले ते मोबाईल सारखं दिसतंय तर 300 पायऱ्या झाल्या असतील पण ताई आमच्या खूप दमल्यात आणि म्हणे आम्हाला बाकी ठिकाणी पण ट्रेकिंग करायचंय तर हे मुळगावचं ट्रेकिंग आमचं बदलापूरचं यांना जमत नाहीये मला नाही करायचंय मग ट्रॅकिंगला कसं जमणार ट्रॅकिंगला कसं मग वेट लॉस पण कसं होणार आपली कामं नाहीत ती पण ताई आता फुल दमल्या आहेत त्यांना आम्हाला उचलून वर न्यावं लागणार आहे घामागुम झालेल्या आहेत बरं शिवाय आमच्या कार्डिओलॉजिस्ट पण दमले त्यांचं जिमचं सेशन आहे म्हणे तरी फिट आहेत घामागुम गेले पण हे एकदमच गेले पूस झाले पूस काय रोज थोडी चढतो आम्ही एवढं बरं तर आता ह्यांना वर आम्ही घेऊन जातोय ते पण उचलून उचलून आता खरंच ताई उचलत आहेत बघा रचनाला कारण रचना खूप दमलेली आहे बघा ताईने घेतलेला आहे उचलून आणि ताई घेऊन जातात ताई घेऊन जातात दिवा दीदी दीदी वा दीदी ताई डेंजर आहेत आणि ताईने दोन पायऱ्या का होईना मला उचलून घेतलेला आहे डेंजर बाबा ही उचलत होती मला भीती वाटत होती इकडे पण केलं का ताई हो ताई ग्रेट आहे ताई वाव मस्त वाटतंय ग सुंदर सुंदर मस्त मंदिराचा कळस दिसतोय आता आम्ही पोहोचलो हो दमते बोलते दमते दमणार यार दमते बोलते थांबते श्री खंडेराय देवस्थान मुळगाव आलेल्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत पोचलोय मंदिराच्या इथे फ्रेंड्स मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर समोरच खंडोबाची मूर्ती आहे त्याच ठिकाणी खंडोबा म्हाळसा आणि बाणू अशी तीन शिवलिंग आहेत खाली याच ठिकाणी एक छोटं छिद्र असून त्यातून पूर्वी भंडाऱ्याची उधळण होत होती परंतु कालांतराने ते बुजलं गेलं आणि त्यातून भंडारा येणं बंद झालं असं इथे राहणारे गावातले लोक सांगतात मार्गशीर्ष महिन्यात चंपाष्टीला खंडोबाला दुपारी 2 वाजता हळद लावली जाते त्यानंतर पौष महिन्यात शांखभरी पौर्णिमेला सायंकाळी 5 वाजता देवाचा लग्नोत्सव असतो या दिवशी भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दर्शनासाठी येतात गावातल्या लोकांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन देखील केले जाते त्यावेळेस
आणि त्यावेळी गावातील हनुमानाच्या मंदिरातून पालखी निघते, ती गडावर जाऊन देवाचं दर्शन घेतात, मग नंतर गावामध्ये पूर्ण फिरते ती पालखी. त्या दिवशी तिथे कुस्त्यांचे सुद्धा कार्यक्रम असतात, बरेच मनोरंजनाचे कार्यक्रम देखील तिथे आयोजित केले जातात. तर खूप मस्त असतो तो उत्सवसुद्धा, जत्रा वगैरेसुद्धा भरते त्या टायमाला. तर तुम्हाला कधी व्हिजिट करायची असेल इथे तर नक्की या. बदलापूर स्टेशनवरून तुम्ही मुळगाव साठी ऑटोसुद्धा पकडू शकता किंवा एस टीची सोयसुद्धा आहे बदलापूर वेशईकडून. तर तुम्हाला कधी यायचं असेल तर नक्की या मुळगाव खंडेरायाचं मंदिर. आजूबाजूचा परिसर तर खूपच छान आणि एकदम मस्त हिरवळ पसरलेली आहे इकडे. खूप छान आणि शांत वाटतंय, खूप मस्त वाटतंय एकदम. बॅक साईडला पण बघूया आपण काय आहे. दूर दूरवरती एकदम हिरवळ पसरलेली आहे, खूप खूप भारी. सहा दहा झालेले आहेत आणि आता आपण लगेच निघूया इकडनं, कारण की काळोख कधीही लगेच होऊ शकतो ताई, काळोख लगेच होऊ शकतो, त्याच्यामुळे आपण जरा निघूया आता पटपट. भंडारा लावू ये कोट ये कोट जय मल्ला देवाचा भंडारा लावू, भंडारा लावू या देवाचा भंडारा लावू या. अशी जरा एक मागे राहिओसाठी काय पण सतत सांगतात मागे राहा म्हणून, आणि मला ह्यांना उतरता येत नाहीये. आता पोहोचलो आपण लगेच, किती वाजता आपण 6:10 चालू केलेले ना रे उतरायला. हो हो, आता आपण आता किती वाजले, 6:30 झालेत, म्हणजे 20 मिनिट्स लागले आपल्याला. ओय 20 मिनिट्स लागले उतरायला, तरी ह्या मॅडमचं मध्ये मध्ये जरा नौटंकी चालू होती म्हणून, नाहीतर मग 15 मिनिटं लागली असती. बरोबर मॅडम. इथे आम्ही आमची गाडी पार्क केली होती अगदी प्रवेशद्वाराच्या इथेच. या गेटच्या इथून आता आम्ही आलेलो आहोत आणि आता आम्ही इथे वैजयंती ढाबा आहे आणि इथे हे खूप फेमस आहे, कारण की इथे वडा मिसळ आणि मिसळपाव, मुळगावचा वडापाव म्हटलं ना की ही प्लेस खूप प्रसिद्ध आहे. आता तरी इथे खाली दिसते पण रविवारचं सॅटर्डे संडे वगैरे तुम्ही याल ना तर हे फुल असं भरलेलं असतं. आणि इथेसुद्धा आहे, इथे आहेत काही जणं बसलेले वरती, आता गर्दी कमी आहेत म्हणून इथे आहे, नाही तर इथे पूर्ण ह्या ठिकाणी जागा नसते बिलकुलसुद्धा. तर आम्ही पण मागवलेला इकडचा फेमस वडापाव, मुळगावचा वडापाव मागवलेला आहे. तर चला पटापट पटापट होऊन घेऊया, कारण की मला लवकर बाहेर जायचं आहे जरा. तर आता आम्ही लगेच मुळगावचा वडापाव खाऊन घेतो, टेस्ट कशी आहे ते माझ्या मैत्रिणी तुम्हाला सांगतीलच. कसा आहे वडापाव? खरंच खाल्ला तू? कोण पहिल्यांदाच खाते? फर्स्ट टाइम. तू खाल्लेस? खूप स्वादिष्ट. आणि हा जो टेस्ट आहे ना, खूप
हिच्याची सगळी कमाल आहे, एकदम भारी ठीक आहे ना। काही लागले वडापाव वगैरे झालेला आहे खाऊन, आता मी पटकन आपलं अस्त्र वस्त्र लावते आणि आम्ही इकडनं पळतो आता, कारण काळ सुद्धा खूप झालेला आहे। चलो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा फ्रेंड्स, परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय फ्रेंड्स, लव यू ऑल।